पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय श्री दिलीप अप्पा घाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री दिलीप अप्पा घाडगे स्नेह परिवार, श्री अनिल काका घाडगे मित्र परिवार, जाणता राजा प्रतिष्ठान, तसेच चिन्मय दादा घाडगे मित्र परिवार, सुस्ते तालुका पंढरपूर। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप अप्पा तुकाराम घाडगे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त बुरी सुस्ते तालुका पंढरपूर येथील खंडोबा मंदिर पटांगण येथे भव्य अभिष्टचिंतनपर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सर्व नूतन संचालकांचा व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचाही हार्दिक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम तात्या घाडगे यांनी भूषवले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, भीमाचे माजी संचालक कल्याणराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे यांच्यासह पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी घाडगे परिवार आणि परिचारक परिवार यांच्यातील 50 वर्षापासूनचे स्नेहबंध उलगडून सांगितले। या सत्कार सोहळ्याचे आयोजन दिलीपप्पा घाडगे मित्र परिवार सुस्ते यांच्या वतीने करण्यात आले होते। आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आणि त्या निमित्ताने त्याने आज पांडुरंग कारखान्याच्या सुद्धा सर्व नूतन संचालकांचा सत्कार या ठिकाणी ठेवला। तेव्हा दिलीपप्पा मित्रमंडळाच्या सर्व सहकार्यांना बाळासाहेब त्यांचे सगळे तर नावं घेत नाही पण त्या सगळ्यांना मी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। दिलीपप्पांना त्यांच्या आयुष्यासाठी या शुभेच्छा देतो। वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि वाढदिवसाची हा जो दिवस असतो ती खरे म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही, कौशल्याचं काम आहे। पण दिलीपप्पांनी आयुष्यामध्ये शाळेत असल्यापासून मी बघतोय तसे आपाचा स्वभाव बेडस्त आहे। तुमच्या माझ्या समाज आपण बरस आम्ही आपण पटदिशी एखाद्या बोलून जातो मी आपा सुद्धा बघतोय मी एखाद्या आपा एकदम चिडते पण त्यांच्या मनात काय नसत। तेवढ्यापुरतं एक मिनिट झाला की पण त्यावेळेस त्या माणसाचं शेवटपर्यंत जर पिच्छा पुरवून काम करणं आणि आपल्या हातात जेवढं असेल ती शक्य असेल ती मदत त्याला करणं ही भूमिका आपण आपल्या राजकीय आयुष्यामध्ये घेतली। कैलासवासी मोठे मालक आणि तात्या या दोघांनी या भागामध्ये जवळजवळ आयुष्यातले 30-40 वर्ष बरोबर काम केले। परिचारक कुटुंब असेल, घाडगे कुटुंबी असेल, जेव्हा जेव्हा मोठे मालक पुढे अडचण असेल त्या त्यावेळेस घाडगे कुटुंबीय आमच्या कुटुंबाच्या बरोबर उभं राहिलं या ठिकाणी सांगायला मला काय वाटणार नाही, लाज वाटत नाही। तेव्हा तात्याने मोठ्या मालकांवरती धाकट्या भावाप्रमाणे प्रेम केलं, त्यामुळे गेली 30-40 वर्ष तात्यांनी आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, साथ दिली। दिलीपप्पांनी कायम मोठ्या मालकांच्या बरोबर एखाद्या सावलीसारखं आप्पा राहायचे ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी बघितलेला। राजकारणामध्ये मगाशी म्हणलं सत्ता येत असते जात असते, बाळराजे म्हणले तसं कानाला लागणारे जसे असतात तसे स्वार्थानं जाणारे सुद्धा असतात।
माणसं येतात जातात, पण या ठिकाणी गाडगे कुटुंबियाने कधीही मोठ्या मालकांची साथ गेल्या 30-40-50 वर्षात सोडली नाही या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। भूमिका तुम्ही मी आपण सगळ्यांनीच घेऊन पुन्हा एकदा जी राजकारणाची घडी मोठ्या मालकांनी या तालुक्यात घालून दिली आहे त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा राजकारण म्हणून नाहीतर समाजकारण म्हणून आपण या ठिकाणी काम करूया एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं मिळावं, आपल्या आतनं लोकांची अधिक चांगली सेवा व्हावी हीच रुक्मिणी पांडुरंगची प्रार्थना करून एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं। 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी या निमित्ताने मिळते। अनेक सहकारी इथं सगळे बसलेले आहेत तेव्हा आपल्या या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य चिंतून थांबतो। धन्यवाद। जय हिंद। जय महा। धन्यवाद। मला लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सलाम करत आहे या विश्वातील प्रत्येक स्त्रीला जी आपल्या संवेदनशील हृदयासह करते आहे प्रचंड संघर्ष आपल्या कुटुंबासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या स्वप्नांसाठी, जी धैर्यानं सामोरी जात आहे प्रत्येक संकटाला, मग घरातील कोणाचे आजारपण असो की लॉकडाऊन नंतरच्या आर्थिक समस्या असो, जी मात करत आहे सर्वांवर, जी उमटवत आहे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा अभिमानानं, म्हणूनच तिच्या सन्मानार्थ आम्ही आमच्या प्रत्येक विभागाकडून जो विभाग आमच्या येथील अत्यंत कुशल आणि क्वालिफाईड महिला डॉक्टर सांभाळत आहेत जसं की स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, त्वचा रोग आणि सौंदर्य शास्त्र विभाग, दंतरोग विभाग, आहार शास्त्र विभाग यांच्याकडून आपणास दिनांक 8 मार्च ते 31 मार्च या कालावधीत वरील विभागाची कन्सल्टिंग अगदी फ्री असणार आहे आणि आपल्या प्रत्येक ट्रीटमेंटवर 25 ते 30% सवलत ही आम्ही देणार आहोत। या ऑफर्स फक्त स्त्रियांकरता आहेत। गर्दी टाळण्यासाठी आपण 72-93-92-92-93 या नंबरवर फोन करून आपली वेळ आजच नक्की करा। टीम लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर।